रेजिस्टेंस हाय काय तर मग ठीक आहे रेजिस्टेंस हाय काय जसं ते ओहम्स लॉचा डेरिवेशन मध्ये रेजिस्टेंस आला मग मी अगोदरच आपल्याला सांगितलं होतं की सपोज हा एक कंडक्टर आहे ठीक आहे हा काय तर एक कंडक्टर आहे जर मी या कंडक्टर ला एक बॅटरीने जॉईंट केलं तर इकडनं काय फ्लो व्हायला लागेल मित्रांनो कुठल्या बाजूने काय फ्लो होईल सांगाल का आठवण करून प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो आठवण करण्यासाठी तर जी लांब साईड असते लांब लाईन असते ती असते हायर पोटेन्शियल जी स्मॉल लाईन असते ती लोअर पोटेन्शियल मग या ठिकाणी इकडे काय दिलेलं होतं बरोबर काय तर इलेक्ट्रॉन्स फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन जर समजा बॅटरी आपण अटॅच केलेली असेल तर बॅटरी अटॅच केली असता जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते एका डिरेक्शनने मूव होणार ठीक आहे काय तर ते मूव होणार कुठल्या डिरेक्शनने निगेटिव्ह पासून पॉझिटिव्हकडे कुठल्या बाजूने निगेटिव्ह पासून पॉझिटिव्हकडे मग हे इलेक्ट्रॉन्स जेव्हा फ्लो होत आहेत मग आपण काय म्हटलं होतं फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज द करंट काय म्हटलं होतं करंट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन तर मग या ठिकाणी मी एक महत्त्वाचा कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे म्हणून तुम्ही शांत चित्ताने व पूर्ण लक्ष इकडेच द्यायचं आहे कुठेही इकडे तिकडे बघू नये मग आपण म्हटलं की जेव्हा इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्ह पॉइंट पासून पॉझिटिव्ह पॉइंट कडे फ्लो होतात मग मित्रांनो जसं की तुम्ही जेव्हा वर्गात बसलेले असतात आणि एकदम बेल होते सुट्टी होते तुमची घरी जाण्यासाठी तर सगळेचे सगळे एकदम उठतात बॅग घेऊन पडत सुटायचा प्रयत्न करतात आणि पण दरवाजा असतो लहानसा तर एकाच वेळेस सगळे जाऊ शकतात का नाही जाऊ शकत पण जेव्हा ते सगळे गेटकडे येण्याचा प्रयत्न करतात जेव्हा ते एकामेकांवर धडाडी देतात म्हणजे एकामेकांना धक्का दिला जातो तर त्याने काय होतं तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तुमची जी पुढे जाण्याची स्पीड आहे ती कमी होते पुढच्या काही धक्का जातो मागचाही धक्का जातो आणि तुम्हाला जायला लेट होतं त्यानुसारच जेव्हा इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्ह पॉइंट पासून पॉझिटिव्ह कडे जायचा प्रयत्न करतात तर ते इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते पुढच्या ऍटम्स वरती आदळतात पुढच्या आयन्स वरती ते आदळतात मग आदळल्यामुळे काय होते त्यांची स्पीड जी आहे ती कमी होत जाते स्पीड जी कमी होते यामुळे कमी चार्जेस फ्लो होतात आणि कमी चार्जेस फ्लो झाल्यामुळे इथं करंट कमी मिळतो म्हणूनच जर इकडे जो अडथळा निर्माण होतोय इलेक्ट्रॉनच्या फ्लोला जो अडथळा निर्माण होतोय इथं कशामुळे होतोय तो तर जे इलेक्ट्रॉन्स एकमेकांवर आदळल्यामुळे जो या ठिकाणी हिंड्रन्स तयार होतोय म्हणजे अडथळा निर्माण होतोय त्यामुळे इलेक्ट्रॉन्स पुढे जाऊ शकत नाहीये तेव्हा आपण ती सिच्युएशन म्हणतो की त्या ठिकाणी रेजिस्टन्स आहे रेजिस्टन्स मीन्स काय तर अपोजिशन टू दी फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स ओके याला काय म्हणतो अपोजिशन टू दी फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स ठीक आहे रेजिस्टन्स काय असतो मग अपोजिशन टू दी फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो हा पाहिजे तेवढा होत नाही आणि याच्यामुळे जर इलेक्ट्रॉन्स कमी फ्लो होतील तर करंट पण कमी होईल तर असा हा टॉपिक आहे रेजिस्टन्सचा त्याचा युनिट आपण पाहिलंच आहे तर मित्रांनो आता तुम्ही याची चांगल्या प्रकारे रिव्हिजन करायची आहे तर आता पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आतासाठी आपण थांबूया धन्यवाद